नाशिक रोड व पंचवटी भागातील घंटागाडी कामगारांना किमान वेतन मागितले म्हणून तथाकथित ठेकेदाराने त्यांना कामास नाकारले. या प्रकरणी महापालिका श्रमिक संघाने कामगार उपायुक्त कार्यालयात धाव घेऊन सहाय्यक कामगार आयुक्तांना निवेदन देऊन या घटनेकडे लक्ष वेधले आहे. तसेच या कामगारांना पुन्हा कामावर घेतले जावे या मागणीसाठी कामगार उपायुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या घटनेची माहिती श्रमिक संघाचे उपाध्यक्ष महादेव खुडे यांनी दिली. दादासाहेब फाळके आणि बुद्ध स्मारक येथील कामगारांना कोरोनाच्या काळामध्ये काढलं, परंतु या काळामधलं वेतन महाराष्ट्र शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे त्या कामगारांना दिलं नाही. उलट पुन्हा काम सुरू झाल्यानंतर महापालिकेने 7 दिवस फक्त कामगारांना कामावर ठेवलं आणि पुन्हा कामावरून काढलं. सन 2004 सालापासून हे कामगार महापालिकेची सेवा करत आहेत, असं असतानासुद्धा कोणतंही संयुक्त कारण न देता या कामगारांना संबंधित तनिष एंटरप्राइजेस या ठेकेदाराने कामावरून काढलेलं आहे. या ठेकेदाराची आई हे महापालिकेचे लोकप्रतिनिधी आहे. लोकप्रतिनिधींना कायद्याने ठेका घेता येत नाही. हा ठेका बेकायदेशीर आहे. नाशिक महापालिकेकडं ठेकेदारी पद्धतीने काम करण्याचा नोंदणी दाखला आरशी नाही आहे. असं असताना अशा प्रकारची कारवाई ही बेकायदेशीर ठरते, म्हणून आम्ही महापालिकेच्या आयुक्तांना आणि सहाय्यक कामगार आयुक्तांना विनंती करीत आहोत की या कामगारांना तातडीने कामावर घ्यावं, अन्यथा हे आंदोलन अजूनसुद्धा आम्ही उग्र आणि तीव्र स्वरूपामध्ये करू असा इशारा देतो. या आंदोलनात कामगारांनी भाग घेऊन ठेकेदाराच्या अन्याय कृतीचा निषेध केला. एनसी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.